पण आता आमची मालिका अशा टर्न वरती आलेली आहे ज्या वळणावरती आम्ही आत्ता आहोत, त्यामुळे माझं किती वाईट व्हावं याच्याकडे त्याचा कल जास्तीत जास्त असतो. असं ऑप्शनच नसतं की आम्हाला हे जमत नाही आहे. यू हॅव टू रिअली फाईट फॉर इट. ती म्हणजे एवढी टेक्नोसॅव्ही आहे. मी तुम्हाला सांगतो, इंस्टाग्राममधले असे काही काही रील्स, वाईन शॉपमधला एक माणूस थोडासा टिप्सी झालेला, तो माझ्याकडे बघितला आणि म्हणला, माधवराव इथे बघायला लागले की ते इतक्या प्रेमाने आणि मनोभावे बघतात की म्हणजे त्याला तोड नाही. कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले या मालिकेच्या सेटवरती आत्ता मी आलेलो आहे. महत्त्वाचा इकडे प्रसंग घडलेला आहे. काय आहे तो प्रसंग? मगाशी मी पाहत होतो पण अर्थातच बँकेमध्ये झालेला फ्रॉड आणि मग पुन्हा सन्मानपूर्वक त्या नोकरीमध्ये घेणं हा सगळा एकंदरीतच सीन आहे. काय सांगाल आणि किती मोठे मोठे पानांचे सीन्स लागले. आजचा हा सिक्वेन्स खूप मोठा आहे, कारण की सुख कळले ही मालिका ज्या वळणावरती आत्ता आलेली आहे ते अत्यंत ड्रॅमॅटिक आणि इंटरेस्टिंग असं वळण आहे. याच्या अगोदर आमच्या प्रेक्षकांना माहितीच असेल की आमचे प्रोफेशन्स ऑलरेडी आम्ही डिस्क्लोज केलेले आहेत. मी बँकेत कामाला आहे आणि माझी बायकोचं काम करणारी जी स्पृहा आहे ती वकील आहे. फक्त काही अडचणींमुळे म्हणा किंवा घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणून म्हणा, तिने ते प्रॅक्टिस बंद केलेली आहे. पण आता आमची मालिका अशा टर्नवरती आलेली आहे ज्या वळणावरती आम्ही आत्ता आहोत, की इकडे माधव कामेरकर म्हणजे जे पात्र मी साकारतो आहे त्याची नोकरी इथे राहणार आहे का नाही राहणार आहे, आणि जर नोकरी नाही राहिली तर तिचं वकिलीचं प्रोफेशन इकडे कामाला येणार आहे का नाही येणार आहे, ही उत्कंठा वाढवण्याकरताचा हा आमचा इंटरव्ह्यू आहे असं तुम्ही समजा. पण आता एकूण आता मला माहीत नाही आहे पुढे पुढे काय होत जाईल. हा सगळा फ्रॉड नक्की काय आहे, पण ह्याची सगळी सुरुवात नक्की कुठून झालेली होती मी का विचारतोय, कारण का अनेक जणांनी तो जर ट्रॅक जर मिस केला असेल त्यासाठीचा हे आहे, आणि मग आता तो लोक पाहतील सुद्धा की तो नक्की थोड्या दिवसातच तो आपल्या समोर येईल. प्रेक्षकांना हे तर जरूर माहिती असेल की माझा चुलत भाऊ जो असतो या गोष्टीमध्ये तोही याच बँकेमध्ये कामाला असतो, परंतु त्याला काही कारणांनी माझ्यावरती तो जेलस असतो लहानपणापासूनच, त्यामुळे माझं किती वाईट व्हावं याच्याकडे त्याचा कल जास्तीत जास्त असतो. आता तोही या बँकेमध्ये कामाला असल्यामुळे प्रेक्षकांना गोष्टीतला हा भाग तर माहिती झालेला आहे की तो माझ्या म्हणजे माझ्या सह्या फ्रॉडुलंटली काही कागदपत्रांवरती मिळवतो आणि ती कागदपत्रं तो बँकेमध्ये सबमिट करतो, आणि ते सबमिट झाल्यानंतर एक प्रकारचं संकट या कामेरकर कुटुंबावरती येतं. आता ते संकट नेमकं काय आहे आणि याच्यातनं माधव कामेरकर बाहेर येणार आहे का आणि तो कसा येणार आहे, त्याच्या बायकोच्या मदतीने तो येणार आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काही येत्या काही एपिसोड्समध्ये मिळणार आहेत. नक्कीच, हिरो जो असतो ना तो कसाही करून मार्ग काढतो, पण फक्त तो पाहणं इंटरेस्टिंग आहे. त्याला किती संघर्ष ते सगळे झेलावे लागतात, हे सगळंच इंटरेस्टिंग जेवढं आहे तेवढं अर्थातच तुमचे मालिकेचे सगळे शूटिंगचे सगळे दिवस आहेत ते सुद्धा तितकेच खूप इंटरेस्टिंग आहेत. पण किती मोठी मोठी वाक्य आहेत या सगळ्या सीन्समध्ये, कसं तुम्ही एवढं करतायत? आता ह्या कसं करतात म्हणजे ॲक्च्युली डेली सोप करताना आम्हाला असं ऑप्शनच नसतं की आम्हाला हे जमत नाही आहे, ते करावंच लागतं, कारण की टेलिकास्ट नावाचा एक जो राक्षस असतो तो सगळे एपिसोड खात असतो, त्याच्यामुळे वी हॅव टू बी ऑन टोज. आणि ते ऑन टोज असण्यामध्ये असे गंमत असते, कारण की आपापली पात्र साकारताना माझ्या वाट्याला जी काही वाक्य आलेली आहे ती कशी परिणामकारकपणे मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो हाच तो चॅलेंज आहे. पण इतक्या दिवसानंतर आता तुम्ही मध्यंतरी नाटकच सुरू होती एखाद वर्ष वगैरे, आणि परत एकदा डेली सोप करताना, तेही अशा सिच्युएशनमध्ये, खूप उन्हाळा आहे, वेगवेगळ्या लोकेशन्सवरती जरा तुम्हाला करावं लागते, हे सगळं थोडं परत एकदा त्या झोनमध्ये यायला थोडा वेळ लागतोय का? झोनमध्ये यायला वेळ नाही लागत आहे, म्हणजे कामाच्या बाबतीत नाही लागत आहे, पण जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचा उकाडा इथे आहे तो अशक्य असतो. म्हणजे यू हॅव टू रिअली फाईट फॉर इट. म्हणजे लोकांना जे असं वाटत असतं की हे ग्लॅमर वर्ल्ड आहे आणि हे, पण तुम्ही आत्ता इथे बघत असाल की रिहर्सल्स किती वेळेला होतात, टेक्स किती वेळेला होतात, त्यामुळे हे फार काही सोपं काम नाही आहे ते आम्ही समजू शकतो. आणि सहकलाकारांसोबतचा आत्ताचा आत्तापर्यंत काम करण्याचा अनुभव कसा आहे, कोणासोबत जास्त तुमची ट्युनिंग झालेली आहे? स्पृहाचं तर ट्युनिंग ऑलरेडी मी आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंच होतं, त्यामुळे मला तिच्याबरोबर काम करायला जाम मजा येते. पण आमच्या मुलीचं काम करणारी स्पेशली जी मिमी आहे ती म्हणजे एवढी टेक्नोसॅव्ही आहे. मी तुम्हाला सांगतो, इंस्टाग्राममधले असे काही काही रील्स,
आणि ट्रेंडिंग जे काही रील्स आहेत ते आम्हाला सुद्धा माहिती नसतात, इतकं तिला त्याच्यातलं ज्ञान आहे. आणि ती आम्हाला अरे सागर हे कर ते कर ते करायला पाहिजे इतकं ती ज्ञान देत असते की बापरे आम्ही सुद्धा अपडेट होतो कुठेतरी टेक्नॉलॉजिकली. सो ते आहे. आणि सर्व कलाकारांबरोबर अत्यंत चांगला रॅपो आहे आणि खूपच आमचे डिरेक्टर सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण ठेवतात की जिथे खूप हसत खेळत सीन्स आम्ही करतो. बरेच आता जवळपास महिना आता होत आलेला आहे की तुमच्या मालिकेला सुरुवात झालेली आहे, असा एखादा या टप्प्यावरचा मोमेंट की जो खूप छान स्मरणीय ठरलेला आहे आणि जो खूप म्हणजे तुमच्या लक्षातच राहील. असं सांगतो की मी पुण्यामध्ये एका शूटला गेलो होतो शॉर्ट फिल्मच्या आणि हे होतं म्हणजे मेडिकल शॉपमधनं मला एक दोन गोळ्या घ्यायच्या होत्या काही घशाचं इन्फेक्शन झालं होतं म्हणून. आणि शेजारी एक वाईन शॉप पण होता. वाईन शॉपमधला एक माणूस थोडासा टिप्सी झालेला तो माझ्याकडे बघितला आणि म्हणला माधवराव. आणि मला दोन मिनटं अक्षरशः सांगतो कळलं नाही की हा माझ्याशीच बोलतो आहे का. मी माझ्या म्हणून बघितलं नाही तुमच्याशी बोलतो आहे. म्हटलं काय, म्हटलं की तुम्ही ना खूप बिंडोग आहात. तर मी म्हटलं मी बिंडोग आहे. म्हटलं तुम्ही बिंडोग आहात, तुम्हाला कळत नाही कुठे काय कशा सहाय्या करायच्या ते तुम्हाला कळत नाही. तर मी म्हटलं अहो तुमचा तो चुलत भाऊ तुम्हाला वाटेल तसा गंडवतो आहे आणि तुम्ही कुठे वाटेल तिकडे सह्या करताय. तुम्ही त्यांना म्हटलं अहो मी बिंडोग नाही आहे, मला जे काम सांगितलं ते मी करतो आहे. तो म्हटला ते काय मला माहिती नाही. म्हणजे त्या माणसाचा इतका जीव जडला होता की तो खरोखर सांगत होता मला की अहो तुम्ही वाटेल त्या कागदपत्रांवरती न वाचता सह्या करत जाऊ नका, असा आंधळी विश्वास ठेवू नका. म्हणजे मला हे ही गोष्ट इतकी आवडते प्रेक्षकांची की ते बघायला लागले की ते इतक्या प्रेमाने आणि मनोभावे बघतात की म्हणजे त्याला तोड नाही. या निमित्ताने तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का, किंवा एखादी मनातली अशी एखादी गोष्ट की जी तुम्हाला आता परत एकदा व्यक्त करायची, अर्थात तुम्ही झालेला आहे? नाही, मला असं वाटतं की आत्ता सुख कळले ही जी आमची मालिका आहे ती एका खूप इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे, जिकडे खूप ड्रामा आहे आणि जिकडे लोकांचं खूप चांगल्या पद्धतीचं मनोरंजन होणार आहे असं मला वाटतं. तर सोमवार ते शुक्रवार कलर्स वाहिनीवरती रात्री 9 वाजता बघायला विसरू नका सुख कळले. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.